नमस्कार, मी महेश पाटील. MPSC स्पर्धा परीक्षा या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज आपण येणारी जी कंबाईन परीक्षा आहे 8 ऑक्टोबरची, तर त्यासाठी जे महत्त्वाचं असं करंट अफेअर्स आहे तर ते एकदम थोडक्यामध्ये पाहणार आहोत. पॉईंट टू पॉईंट असेल एक्झाममध्ये, आपल्याला जितकं गरजेचं आहे तितकंच मी कंटेंट याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर सुरुवात करूया. हे पहा, पहिलं जे आहे की इंडियाज फर्स्ट ग्रीन हायड्रोजन बेस्ड मायक्रोग्रिड प्रोजेक्ट एक लॉन्च झालेला आहे, तर तो कुठं झालेला आहे किंवा त्याचं ठिकाण विचारू शकतात आपल्याला. तर तो आहे विशाखापट्टणम. ठीक आहे, विशाखापट्टणम या ठिकाणी, म्हणजे ह्या आंध्र प्रदेशचा जो किनारपट्टीचा भाग आहे, तर त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट लॉन्च होत आहे. त्याचं नाव आहे सिमहाद्री, असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हे हायड्रोजन फ्युएल जे आहे, हायड्रोजन H2 इंधन, तर ते बनवण्याचा हा प्रोजेक्ट आहे. आणि हे कोण कुठली कंपनी करते हे पण आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे, ते आहे NTPC. ठीक आहे, तर दुसरा प्रश्न बघूया आपण. पहा की 2025 पर्यंत सर्व अणुप्रकल्प पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला एका देशानं, तर तो देश कोणता? तर तो देश आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, तर तो देश आहे बेल्जियम. तो देश कोणता आहे? बेल्जियम. तर हे अशा टाईपचे प्रश्न आहेत, हे आपल्याला डिसेंबर 2021 च्या करंट अफेअर्समध्ये येतात किंवा MPSC इतकं मागे आपल्याला विचारू शकते. तर हा देश कोणता आहे? बेल्जियम आहे. तर ब्रिक्सची न्यू डेव्हलपमेंट बँक आहे, ठीक आहे, न्यू डेव्हलपमेंट बँक जी 2014 मध्ये स्थापन झाली ब्राझील इथं, जेव्हा ब्रिक्सची परिषद होती, फोर्टालेजा परिषद, तर त्यावेळी ही स्थापना झाली. तर या न्यू डेव्हलपमेंट बँकमध्ये एक नवीन देश सहभागी झालेला आहे, तर तो देश कोणता? असा आपल्याला एक प्रश्न येऊ शकतो. तर तो देश आहे इजिप्त. कोणता? इजिप्त. ठीक आहे, ब्रिक्सवर अनेकदा प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे लक्षात घ्या की हा एक महत्त्वाचा असा करंट अफेअर्सचा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर याची स्थापना कधी झाली किंवा सदस्य देश कोणकोणते आहेत, तर याची आपल्याला जनरल करंट अफेअर्स माहीत असणं गरजेचं आहे. तर भारतामध्ये पहिलं फर्स्ट फूड म्युझियम, ठीक आहे, हे एक लक्षात घ्या, हा एक करंट अफेअर्समध्ये लक्ष चर्चेतला होता. तर ते कुठं आहे? तर ते तामिळनाडूमध्ये तंजावर या ठिकाणी आहे. ठीक आहे, तंजावर, इंडियाज फर्स्ट फूड म्युझियम तंजावर या ठिकाणी आहे. तर हबीबगंज रेल्वे स्टेशन सध्या चर्चेत होतं काही महिन्यापूर्वी, तर हे काय आहे? हे हबीबगंज रेल्वे स्टेशन हे कुठं येतं पहिल्यांदा ते आपण पाहूया. तर ते आहे मध्य प्रदेशमध्ये होतं. ठीक आहे, मध्य प्रदेशमध्ये भोपाळपासून जवळ आहे, ते भोपाळपासून जवळ आहे. तर या रेल्वे स्टेशनचं नाव बदललेलं आहे, आणि ते कोणतं आहे? राणी कमलापती. राणी कमलापती यांच्या यांचं नाव त्या हबीबगंज रेल्वे स्टेशनला दिलेलं आहे. त्या कोण आहेत? तर त्या गोंड समाजातल्या काय होत्या, त्यावेळच्या राणी होत्या. म्हणजे त्यांचं कार्य मोठं आहे, म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ हे दिलेलं आहे. तर एक लक्षात घ्या, तर हे जे राणी कमलापती रेल्वे स्टेशन जे आहे, ठीक आहे, हे भोपाळपासून जवळ आहे, आणि हे भारतातलं पहिलं प्रायव्हेट रेल्वे स्टेशन असं मानलं जातं याला, इंडियाज फर्स्ट प्रायव्हेट रेल्वे स्टेशन. ओके, तर ते त्याचं नाव लक्षात घ्या, हे आहे. त्यानंतर कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ हे पुस्तक सध्या चर्चेत होतं, तर हे कुणी लिहिलेलं आहे? तर हे लिहिलेलं आहे अभिजीत बॅनर्जी यांनी. हे पुस्तक लिहिणारी व्यक्ती कोण आहे? अभिजीत बॅनर्जी. ठीक आहे, बॅनर्जी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, किंवा ते त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं आहे. तर त्यांच्याबद्दल अनेक पुस्तकं चर्चेत असतात, तर त्यांनी लिहिलेली, किंवा शशी थरूर यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत. तर अशी जी आपल्याला इथं लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे, कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ. त्यानंतर बेस्ट टुरिझम, बेस्ट टुरिझम व्हिलेज बाय युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन. म्हणजे भारतामध्ये बेस्ट टुरिझम व्हिलेज एक मिळालेलं, पर्यटन ग्राम म्हणू आपण त्याला. तर ते कुठल्या कुठं आहे लक्षात घ्या, तर ते आहे तेलंगणामध्ये पोचमपल्ली. काय? पोचमपल्ली या ठिकाणी. ठीक आहे, पोचमपल्ली तेलंगणा या ठिकाणी त्या पर्यटन व्हिलेजचा मान मिळालेला आहे. त्यानंतर हा एक सॅटेलाइट होता, गोफेन 11-03 हाय रेझोल्युशन सॅटेलाइट. तर हा चीन या देशानं प्रक्षेपित केलेला आहे, किंवा चीन हा देश या संदर्भात तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर द वर्ड ऑफ द इयर 2021 मध्ये ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीतर्फे संपूर्ण वर्षातील एक प्रसिद्ध असा शब्द त्यांनी लक्षात ठेवला होता किंवा निवडला होता, तो होता वॅक्स. काय? वॅक्स. वॅक्स हा शब्द होता, तर तो आपल्याला इथं लक्षात ठेवायचा. आणि एक असाच करंट अफेअर्स मधला क्रिकेटशी संबंधित
टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 चा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट कुणाला मिळाला? तर तो होता डेव्हिड वॉर्नर. ठीक आहे, डेव्हिड वॉर्नर. ते असे काही महत्त्वाचे असे करंट अफेअर आपण पॉईंट टू पॉईंट घेतले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून आपण जास्त माहिती घेऊया. तोपर्यंत थँक्यू.